डियर स्टूडेंट्स, लास्ट लेक्चरला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड, थिन युनिफॉर्म रॉड, त्याच्या तीन केसेस आपण बघितले आहेत. तर मी लास्ट लेक्चरला तुम्हाला मेन्शन केलं होतं की पाच बॉडीच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले आपल्याला मोस्टली लक्षात ठेवायचे आहेत, मिनिमम बोर्ड सिलेबसमधले. आणि नीटला एक्स्ट्रा काही फॉर्म्युले आपल्याला बघायचे आहेत. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड, फर्स्ट बॉडी बघायची आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड, काल आपण एक डेरिवेशन घेतलं आहे. सेकंड, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग एका लेक्चरमध्ये मी कवर केलेला आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क हा पण पॉईंट आपला झालेला आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पियर अँड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड सिलिंडर, अशा पाच बॉडीचे मोमेंट ऑफ इनर्शियाज अबाउट देअर जॉमेट्रिकल ॲक्सिस आणि त्याच्या डिफरंट केसेस, तर इतके फॉर्म्युले आपल्याला बघायचे आहेत. तर पहिले तीन ज्या केसेस झाले आहेत, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन रॉड, रिंग आणि डिस्क, त्याचे फॉर्म्युले मी एकदा फक्त फॉर्म्युले रिवाईज करतो आणि त्यानंतर मग नेक्स्ट फॉर्म्युले त्याच्यावरून आपल्याला डिराईव्ह करता येतील, किंवा नेक्स्ट फॉर्म्युला आपण त्याच्यानंतर बघूया. सो लास्ट लेक्चरला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड स्टडी केला, त्याच्या डिफरंट केसेस कुठल्या कुठल्या होत्या बघा. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म रॉड, सपोज दिस इज अ थिन युनिफॉर्म रॉड ऑफ मास एम अँड लेंथ यल, तर ॲक्स ऑफ रोटेशन हा सेंटर ऑफ मासमधून पास होत असेल. इफ ॲक्स ऑफ रोटेशन इज पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास, हा ॲक्स ऑफ रोटेशन असेल, तर याच्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आपण काल डिराईव्ह केला आहे, हा लक्षात ठेवायचा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉड अबाउट ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर इज एम एल स्क्वेअर बाय 12, हा पहिला फॉर्म्युला. ठीक आहे, सेकंड फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म रॉड अबाउट ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू वन एंड, म्हणजे समजा हा ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल, इफ दिस इज अ ॲक्स ऑफ रोटेशन, तर याच्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शियाचा जो फॉर्म्युला आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉड अबाउट दिस ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू वन एंड, ह्याचा फॉर्म्युला आपण बघितला होता, एम एल स्क्वेअर बाय 3. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत ऑब्जेक्टिव्हसाठी, न्युमेरिकलसाठी. ठीक आहे, तिसरी एक एक्स्ट्रा केस आपण बघितली होती, इफ द ॲक्स ऑफ रोटेशन इज पासिंग थ्रू मिडवे बिटवीन सेंटर अँड एंड, ह्या दोन्हींच्या मधून ॲक्स ऑफ रोटेशन जात असेल, इथून किंवा ह्या दोन्हींच्या मधून, मिडवे बिटवीन सेंटर अँड एज, हा सेंटर आहे आणि हा एंड आहे, ह्याच्याबरोबर मिडलला जर ॲक्स ऑफ रोटेशन जात असेल, सो इफ दिस इज द ॲक्स ऑफ रोटेशन, हा ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल, तर याच्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला बघितला आपण, 7/48 mL². तर थिन युनिफॉर्म रॉडच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचे हे तीन फॉर्म्युले आपण बघितले आहेत, ह्याच्यावरून आपण तीन रेडियस ऑफ गायरेशनचे फॉर्म्युले सुद्धा डिराईव्ह करू शकतो. हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म रॉड. ठीक आहे, नेक्स्ट आपला बघायचा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. नेक्स्ट केस आहे एम आय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग, थिन युनिफॉर्म रिंग, थिन युनिफॉर्म रिंग. रॉडच्या आहेत तीन केसेस, रिंगच्या केसेस बघायच्या आहेत, त्यानंतर आपल्या डिस्कच्या केसेस बघायच्या आहेत, त्यानंतर सॉलिड स्पियर आणि नंतर मग सॉलिड सिलिंडर. सॉलिड सिलिंडरच्या केसेस आपण ह्याच्यावरूनच फॉर्म्युले तयार करू शकतो, त्यामुळे हे फॉर्म्युले मी रिवाईज करतो आहे. ठीक आहे, सो रिंगसाठी काय काय बघितलं आपण बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. थोडंसं मी एक्सप्लेनेशन देण्यापेक्षा डायग्राम आणि फॉर्म्युले एक्सप्लेन करतो. डायग्राम आणि एक्सप्लेनेशनच्या ऐवजी आपण डायग्राम आणि फॉर्म्युले फक्त बघूया. ऑलरेडी याच्या डेरिवेशन आपण बघितले आहेत. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर, समजा ही रिंग असेल, इफ दिस इज अ थिन युनिफॉर्म रिंग, ही थिन युनिफॉर्म रिंग आहे, तर ॲक्स ऑफ रोटेशन हा सेंटरमधून जात असेल आणि परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द रिंग असेल, म्हणजे ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ द रिंग, परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे, पासिंग थ्रू सेंटर आहे, तर याच्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आपल्याला आला एम आर स्क्वेअर. सिम्पल डेरिवेशन आपण घेतलेलं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज एम आर स्क्वेअर. ह्याच्यामध्ये आणखी केसेस कुठल्या कुठल्या घेऊ शकतो आपण, तर या केसेससुद्धा आपण डिराईव्ह केलेल्या आहेत. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट डायमीटर, म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा अशी डायग्राम आहे, सो दिस इज अ रिंग ऑफ मास एम अँड रेडियस आर, थिन युनिफॉर्म रिंग आहे ऑफ मास एम एन रेडियस आर, आणि समजा हा असा ॲक्स ऑफ रोटेशन आहे, हा असा आहे किंवा असा आहे किंवा असा आहे, कसा आहे घ्या, इट शुड बी इट्स डायमीटर, हे सगळे डायमीटर आहेत. ह्या सगळ्यांसाठी मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला सेम आहे, कारण हा ॲक्सिस डायमीटर आहे, हा रिंगला बरोबर इक्वली डिवाइड करतो, हा डायमीटर इक्वली डिवाइड करतो, हा या प्रत्येक ॲक्सिससाठी मास डिस्ट्रीब्युशन सेम आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग अबाउट एनी ऑफ इट्स डायमीटर, ह्याचा फॉर्म्युला आहे एम आर स्क्वेअर बाय 2. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर एम आर स्क्वेअर, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट डायमीटर एम आर स्क्वेअर बाय 2. नेक्स्ट ह्याच्यातली नेक्स्ट केस आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग, समजा ही रिंग आहे, सेम रिंग ऑफ मास एम अँड रेडियस आर,
आणि एम आय आपल्याला काढायचा आहे अबाउट टँजेंट टू इट्स टँजेंट टू द रिंग इन द प्लेन ऑफ लॅमिना. तर रिंगच्या प्रतलामध्ये रिंगच्या प्लेनमध्ये ॲक्सिस आहे. हां म्हणजे हा ॲक्सिस कशाला पॅरलेला आहे तर डायमीटरला पॅरलेला आहे. मग डायमीटरला पॅरलेला असेल तर इथं आपला हा डायमीटर घेतला आपण हा सपोज दिस इज अ डायमीटर. मग डायमीटरसाठी फॉर्म्युला काय आहे? डायमीटरसाठी फॉर्म्युला आहे एम आर स्क्वेअर बाय टू. आणि मला हा काढायचा आहे मग हा काय येणार? दिस शुड बी इक्वल टू. तर हे दोन पॅरल ॲक्सिस आहेत. हा सेंटर ऑफ मास आहे. हा जो आहे तो डायमीटर आहे. मग डायमीटरसाठी फॉर्म्युला आपण बघितला एम आर स्क्वेअर बाय टू. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट डायमीटर एम आर स्क्वेअर बाय टू. तर इथं फॉर्म्युला येणार आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. म्हणजे हा आय सी झाला, हा आय ओ झाला. आय ओ इज इक्वल टू आय सी म्हणजे हा प्लस एम एच स्क्वेअर. एच म्हणजे किती असणार? आर असणार. म्हणजे एम आर स्क्वेअर म्हणजे एम आर स्क्वेअर बाय टू प्लस एम आर स्क्वेअर म्हणजे हे आन्सर येणार थ्री बाय टू एम आर स्क्वेअर. थ्री बाय टू एम आर स्क्वेअर. तर हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा अबाउट टँजेंट इन इट्स प्लेन थ्री बाय टू एम आर स्क्वेअर. फॉर्म्युला आहे थ्री बाय टू एम आर स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट अ टँजेंट इन इट्स प्लेन. हा टँजेंट आहे पण कसा आहे? इन द प्लेन ऑफ लॅमिना आहे. इन द प्लेन त्या रिंगच्या प्लेनमध्ये आहे. आणि यातली लास्ट केस आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. इथे लिहितो मी नेक्स्ट केस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. समजा रिंग अशी आहे. सो दिस इज द रिंग. हा ॲक्सिस कसा आला? फर्स्ट केस म्हटला परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे. हा कसा आहे? इन द प्लेन आहे. पॅरलल टू द प्लेन आहे. हा पॅरलल टू द प्लेन आहे. हा पॅरलल टू द प्लेन आहे. हा कसा आहे? परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे. मग परपेंडिक्युलर टू द प्लेन असेल तर याचा फॉर्म्युला काय आहे? तर एम आर स्क्वेअर. ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन पहिली केस आली एम आर स्क्वेअर. आणि आपला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे अबाउट टँजेंट. हा टँजेंट आहे पण कसा आहे? टँजेंट इज परपेंडिक्युलर टू द रिंग आहे. जे फॉर एक्झाम्पल समजा तर रिंग आपल्याकडे नाही आहे तर आपण कन्सिडर करूया ही रिंग आहे. सो दिस इज द रिंग. ही रिंग असं कन्सिडर करा, सर्क्युलर रिंग असं कन्सिडर करा. तर हा झाला टँजेंट परपेंडिक्युलर टू द प्लेन. हा प्लेनला परपेंडिक्युलर आहे म्हणजे कुठला? हा. आणि हा जो टँजेंट आहे इथं काढला मी तो असा आहे. म्हणजे कसा आहे? तर ही हा रिंग असेल, सर्क्युलर रिंग असेल तर हा असा टँजेंट आहे. इन द प्लेन हा कसा आहे? परपेंडिक्युलर टू द प्लेन. हा कसा आहे? इन द प्लेन. म्हणजे इन द प्लेन असेल तर फॉर्म्युला काय येणार? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट टँजेंट इन द प्लेन ऑफ द रिंग थ्री बाय टू एम आर स्क्वेअर. आणि परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ रिंग असेल तर असं येणार इथं. हा मला काढायचा आहे, हा कॅल्क्युलेट करायचा आहे. सो दिस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट टँजेंट परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द रिंग इज इक्वल टू आय आय इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. इथं सुद्धा पॅरल ॲक्सिस वापरू शकतो आपण. हा आय सी झाला, आय सी प्लस एम एच स्क्वेअर. एच म्हणजे आर आय, एम इंटू एच स्क्वेअर म्हणजे एम इंटू आर स्क्वेअर. सो एम आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर टू एम आर स्क्वेअर. तर हे चार फॉर्म्युले रिंगसाठी लक्षात ठेवायचे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर एम आर स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट डायमीटर एम आर स्क्वेअर बाय टू. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग इन द प्लेन मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट टँजेंट इन द प्लेन ऑफ रिंग थ्री बाय टू एम आर स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट टँजेंट परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ रिंग टू एम आर स्क्वेअर. तर हे रिंगचे चार फॉर्म्युले, एक दोन तीन चार, हे रॉडचे तीन फॉर्म्युले. आता डिस्कचं बघायचं आपला. फक्त मी फॉर्म्युले रिवाइज करतो आहे. एम आय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. आता याच्यामध्ये बघा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्कचे फॉर्म्युले बघायचे. अशा चार केसेस आहेत. रिंगच्या ऐवजी फक्त डिस्क. म्हणजे पहिली डायग्राम असे येणार, फर्स्ट डायग्राम. सपोज दिस इज अ डिस्क. डिस्क म्हणजे पूर्ण अशी भरीव असणार, सॉलिड असणार. सो दिस इज अ डिस्क अँड दिस इज द एक्स ऑफ रोटेशन. सो ॲक्सिस इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ डिस्क अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. डिस्कच्या सेंटरमधून ॲक्सिस आलेला आहे अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे. तर याच्यासाठी फॉर्म्युला आपण मला वाटतं ह्या टॉपिकमध्ये पूर्ण डेरिवेशन मोठं घेतलं आहे. पण एम आय ऑफ डिस्क अबाउट ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ह्याचा फॉर्म्युला आपल्याला होता एम आर स्क्वेअर बाय टू. डिस्कचा पहिला फॉर्म्युला आहे एम आर स्क्वेअर बाय टू. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स अ सेंटर इज एम आर स्क्वेअर बाय टू. नेक्स्ट अबाउट डायमीटर बघायचं आहे. समजा ही डिस्क आहे. सपोज दिस इज अ डिस्क ऑफ मास एम अँड रेडियस आर. ही डिस्क आहे. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क काढायचं, कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट डायमीटर, हा डायमीटर आहे किंवा हा डायमीटर घ्या
किंवा असा क्रॉस घ्या असा घ्या असा डायमीटर कुठलाही घ्या, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट डायमीटर ह्या सुद्धा आपण केसेस बघितल्या आहेत. हा फॉर्म्युला जो आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट डायमीटर, तर हा फॉर्म्युला येतो एम आर स्क्वेअर बाय फोर. हा कसा कॅल्क्युलेट करायचा, तर बाय युझिंग प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. एका व्हिडिओमध्ये मी हे एक्सप्लेन केलेलं आहे हाऊ टू यूज प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस, डिस्कसाठी पर्टिक्युलरली कसा यूज करायचा आहे तो त्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेला आहे. तर आपला फॉर्म्युला लावता एम आर स्क्वेअर बाय फोर, म्हणजे डिस्कचा पहिला फॉर्म्युला एम आर स्क्वेअर बाय टू, हा एम आर स्क्वेअर बाय फोर. ठीक आहे, अबाउट डायमीटर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट डायमीटर एम आर स्क्वेअर बाय फोर. त्यानंतर नेक्स्ट केस आहे, तिसरी केस हीच अशीच असणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क, सपोज दिस इज अ डिस्क ऑफ मास एम अँड रेडियस आर, ही डिस्क आहे, डिस्क ऑफ मास एम अँड रेडियस आर, अँड डिस्क इज रोटेटिंग अबाउट टँजेंट इन इट्स प्लेन, म्हणजे हा एक्स ऑफ रोटेशन आहे, टँजेंट इन इट्स प्लेन, त्या प्लेनमध्ये टँजेंट आहे. तर हा काय झाला, हा डायमीटर झाला. मग हा डायमीटर असेल तर डायमीटरसाठी फॉर्म्युला काय आहे, डायमीटरसाठी फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट डायमीटर, इथं आपल्याला घेतला आहे तो फॉर्म्युला आहे एम आर स्क्वेअर बाय फोर. आणि अबाउट टँजेंट काढायचा आहे, अबाउट टँजेंट काय येणार, तर आय इज इक्वल टू, म्हणजे आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर, प्रिन्सिपल ऑफ पॅरल ॲक्सिस यूज करायचं. हा जो आहे तो आय सी घ्यायचा, कारण हा सेंटर ऑफ मास आहे. आय सी किती आहे, एम आर स्क्वेअर बाय फोर प्लस एम एच स्क्वेअर, एच इज इक्वल टू किती आहे, आर आहे. सो एम एच स्क्वेअर म्हणजे किती झाला, एम आर स्क्वेअर. सो एम आर स्क्वेअर बाय फोर प्लस एम आर स्क्वेअर म्हणजेच फाईव्ह बाय फोर एम आर स्क्वेअर. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट टँजेंट इन इट्स प्लेन 3 बाय टू एम आर स्क्वेअर, मोमेंट ऑफ एनर्जी ऑफ डिस्क अबाउट टँजेंट इन इट्स प्लेन 5 बाय फोर एम आर स्क्वेअर. सिक्वेन्स लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि लास्ट केस अशीच घ्यायची आपला, मोमेंट ऑफ एनर्जी ऑफ डिस्क, समजा ही डिस्क आहे, मोमेंट ऑफ एनर्जी ऑफ डिस्क अशी घेऊ आपण, मोमेंट ऑफ एनर्जी ऑफ डिस्क अबाउट टँजेंट परपेंडिक्युलर टू द प्लेन, म्हणजे हा फॉर्म्युला, हा सेंट्रल ॲक्सिस आहे. मग हा फॉर्म्युला काय सांगा, बघा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग टू सेंटर, पहिला फॉर्म्युला एम आर स्क्वेअर बाय टू, हा एम आर स्क्वेअर बाय टू. आणि हा काढायचा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट टँजेंट परपेंडिक्युलर टू द प्लेन काढायचा आहे. मग इथं परत काय येणार, हा पॅरल ॲक्सिसचा फॉर्म्युला, आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर, आय सी किती आहे, एम आर स्क्वेअर बाय टू प्लस एम एच स्क्वेअर म्हणजे किती, एम आर स्क्वेअर, म्हणजे हा फॉर्म्युला आला परत थ्री बाय टू एम आर स्क्वेअर. तर हे सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवा, ह्या तीन बॉडीचे फॉर्म्युले आपण आता स्टडी केले, अजून दोन बॉडीचे फॉर्म्युले घ्यायचे आहेत, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थ्री युनिफॉर्म रॉड अबाउट ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग टू सेंटर एम एल स्क्वेअर बाय ट्वेल्व, मोमेंट ऑफ इनर्शिया हे सगळे पाठवायला पाहिजे फॉर्म्युले, अतिशय सिंपल आहेत आणि याच्यावर न्युमेरिकल्स विचारले जातात. ह्या टॉपिकमध्ये जवळपास 30 ते 40 फॉर्म्युले आहेत, 30 ते 35 फॉर्म्युले आहेत टोटल, आणि हे सगळे फॉर्म्युले आपल्याला पाठवायला पाहिजेत. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म रॉड अबाउट ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर एम एल स्क्वेअर बाय ट्वेल्व, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म रॉड अबाउट ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू वन एंड एम एल स्क्वेअर बाय थ्री, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म रॉड अबाउट ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग मिडवे बिटवीन सेंटर अँड एंड कायला एम एल 7/48 एम एल स्क्वेअर. त्यानंतर रिंगचे फॉर्म्युले, रिंगचा पहिला फॉर्म्युला आहे एम आर स्क्वेअर, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर एम आर स्क्वेअर, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट डायमीटर एम आर स्क्वेअर बाय टू, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट अबाउट टँजेंट इन इट्स प्लेन 3/2 एम आर स्क्वेअर, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट टँजेंट परपेंडिक्युलर टू द प्लेन 2 एम आर स्क्वेअर, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर एम आर स्क्वेअर बाय टू, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट डायमीटर एम आर स्क्वेअर बाय फोर, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट टँजेंट इन इट्स प्लेन 5/4 एम आर स्क्वेअर, अँड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट टँजेंट परपेंडिक्युलर टू द प्लेन 3/2 एम आर स्क्वेअर. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला पाठवायला पाहिजेत. तर हे झाले मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड रिंग अँड डिस्क. आता दोन बॉडीज आहेत त्याचे फॉर्म्युले आपण बघूया, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पियर अँड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड सिलिंडर. नेक्स्ट पॉईंट आपला बघायचा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पियर, एम आय ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पियर अँड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड सिलिंडर. आणि त्याच्यावरूनच आपण हॉलो सिलिंडरचे पण फॉर्म्युले घेऊ शकतो. त्यासाठी रॉड, रिंग आणि डिस्कचे फॉर्म्युले सगळे आपल्याला माहीत पाहिजेत. तर तुम्ही पुन्हा लिहितो सगळे फॉर्म्युले बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉडचा फॉर्म्युला आहे पहिला, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड घेतले तुम्ही, रॉड, रिंग अँड डिस्क, या तिन्हींचे फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉडचा पहिला फॉर्म्युला आहे एम एल स्क्वेअर बाय ट्वेल्व, फक्त पहिला म्हणून लक्षात ठेवून चालणार नाही आहे. तर हा कोणत्या ॲक्सिससाठी आहे तुम्हाला माहीत पाहिजे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर. त्यानंतर सेकंड फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट
ट्रांसवर्स एक्सिस पासिंग थ्रू वन एंड एम एल स्क्वेयर बाय थ्री. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट ट्रांसवर्स एक्सिस पासिंग मिडवे बिटवीन सेंटर अँड एंड तर 7/48 एम एल स्क्वेअर. हे रॉडचे तीन फॉर्म्युले, रिंग आणि हे डिस्क. ठीक आहे, रिंगचा पहिला फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट ट्रान्सवर्स एक्सिस पासिंग थ्रू सेंटर एम आर स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट डायमीटरचा फॉर्म्युला आहे एम आर स्क्वेअर बाय टू. मोमेंट ऑफ इनर्शिया रिंग अबाउट ट्रान्स टँजेंट इन इट्स प्लेनचा फॉर्म्युला आहे 3/2 एम आर स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट टँजेंट परपेंडिक्युलर टू द प्लेनचा फॉर्म्युला आहे 2 mr². त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्कचा पहिला फॉर्म्युला आहे अबाउट ट्रान्सवर्स एक्सिस पासिंग थ्रू सेंटर एम आर स्क्वेअर बाय टू. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट डायमीटरचा फॉर्म्युला आहे एम आर स्क्वेअर बाय फोर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट टँजेंट इन इट्स प्लेनचा फॉर्म्युला आहे 5/4 एम आर स्क्वेअर. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट टँजेंट परपेंडिक्युलर टू द प्लेनचा फॉर्म्युला आहे 3/2 एम आर स्क्वेअर. तर एवढे फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे. हे पहिला तर आपण सॉलिड सिलेंडरचे फॉर्म्युला डायरेक्टली लिहू शकतो. ठीक आहे, आता लक्ष द्या. तर सॉलिड स्पिअरचे दोनच फॉर्म्युले आहेत, दोनच केसेस आहेत. फर्स्ट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पिअर, फर्स्ट केस आहे. समजा हा सॉलिड स्पिअर आहे, सो दिस इज अ सॉलिड स्पिअर ऑफ मास एम सॉलिड स्पिअर ऑफ मास एम अँड रेडियस आर. रेडियस कॅपिटल आर घेतलं, पण मास एम घेतलं, तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे 2/5 एम आर स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस सॉलिड स्पिअर अबाउट ट्रान्सवर्स ॲक्सिस अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर हा 2/5 एम आर स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पिअर अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर. सॉलिड स्पिअर हा थ्री डायमेन्शनल आहे, डिस्क नाही आहे, सॉलिड स्पिअर म्हणतो आहे मी. तर मग सेंटरमधून जो ॲक्सिस जातो तो डायमीटर असणार आहे. जो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर पण सेम फॉर्म्युला येणार, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर सेम फॉर्म्युला येणार. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पिअर अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर किंवा अबाउट डायमीटर फॉर्म्युला आहे 2/5 एम आर स्क्वेअर. आणि ॲटली सेकंड केस जे आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पिअर अबाउट टँजेंट इन इट्स प्लेन. समजा असा टँजेंट असेल, टँजेंट इन इट्स प्लेन म्हणणार म्हणता येणार नाही आहे. अबाउट टँजेंट, टँजेंट कसाही असू दे, असं असू दे, इकडे क्रॉस असू दे, इकडे असू दे, टँजेंट सॉलिड स्पिअरला टँजेंट असणार आहे तो एकच असणार आहे. ठीक आहे, एक प्रकारचाच असणार आहे. सो ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे अबाउट टँजेंट. जो फॉर्म्युला आहे अबाउट टँजेंट जो फॉर्म्युला आहे आय इज इक्वल टू 7/5 एम आर स्क्वेअर. हा कसा आला बघा, तर हा झाला पॉईंट ओ, हा झाला पॉईंट सी, हे डिस्टन्स आर आला. तर हा झाला, ह्याला म्हणतो आपण आय सी, कारण हा सेंटरमधून गेला आहे. आणि हा झाला आय ओ, आय ओ काढायचा आहे. सो आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. सो आय ओ इज इक्वल टू आय सीची व्हॅल्यू किती आहे, 2/5 एम आर स्क्वेअर, 2/5 एम आर स्क्वेअर प्लस मास ऑफ द बॉडी एम. आणि एच इज इक्वल टू आर आय आर स्क्वेअर, 2/5 एम आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर म्हणजे किती, 7/5 एम आर स्क्वेअर. हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पिअर अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर हा फॉर्म्युला आहे. अबाउट टँजेंट हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आता आपण सॉलिड सिलिंडरचे फॉर्म्युले बघूया कसे तयार करायचे. अतिशय सिम्पल पॉईंट आहे. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ रॉड अँड डिस्क. हां, मोमेंट ऑफ इनर्शिया एम आय ऑफ सॉलिड सिलिंडर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड सिलिंडर फॉर्म्युले अतिशय सिंपल आहेत, लक्षात ठेवायची ट्रिक सांगतो त्यावरून लक्षात ठेवा. डेरिवेशन डिराईव करायची गरज नाही आहे. सो कन्सिडर दिस इज अ सॉलिड सिलिंडर ऑफ मास एम रेडियस आर अँड लेंथ एल. हा सॉलिड सिलिंडर आहे असा. सो दिस इज अ सॉलिड सिलिंडर, हा पूर्ण असा भरीव आहे. दिस इज अ सॉलिड सिलिंडर ऑफ लेंथ एल. ह्याच्या नोटेशन्स काय घेतलेत आपण, ह्याची टोटल लेंथ कॅपिटल एल आहे, ह्याचे रेडियस कॅपिटल आर आहे, आणि मास एम असं कन्सिडर केलं. अँड दिस सॉलिड सिलिंडर इज रोटेटिंग अबाउट डिफरंट ॲक्सिस. हा सॉलिड सिलिंडर डिफरंट ॲक्सिस भोवती रोटेट व्हायला लागला आहे. फॉर एक्झाम्पल समजा हा सॉलिड सिलिंडर आहे,
दिस इज अ सॉलिड सिलिंडर, ठीक आहे, हा स्वतःभोवती असा फिरायला लागला आहे, तर त्याचा मोमेंटम कशा असणार, हा समजा असा फिरत असेल सॉलिड सिलिंडर, हा रॉडसारखाच आहे ना, फक्त थीन युनिफॉर्म रॉडचे फॉर्म्युले आहेत, आणि रॉडची थिकनेस जर जास्त असेल इट कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ सॉलिड सिलिंडर, मग असा असेल तर फॉर्म्युला वेगळा येणार, इफ सिलिंडर इज रोटेटिंग अबाउट दिस ॲक्सिस, हा एक्स ऑफ रोटेशन असा फिरत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया वेगळा येणार, हा स्वतःभोवती फिरत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया वेगळा येणार, तर या डिफरंट केसेससाठी मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले डिराईव्ह करायचे आहेत. सो फर्स्ट फॉर्म्युला घेऊया, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड सिलिंडर अबाउट दिस ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. हा सॉलिड सिलिंडर आहे लक्षात घ्या, तर सॉलिड सिलिंडरचे फॉर्म्युले लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक लक्षात ठेवायची, दिस इज अ कॉम्बिनेशन ऑफ रॉड अँड डिस्क. म्हणजे बघा, हा सॉलिड सिलिंडर मी असा कॉम्प्रेस केला, सॉलिड सिलिंडरला मी असा कॉम्प्रेस केला तर थिन रॉड बनणार, आणि हा सॉलिड सिलिंडरला मी असा कॉम्प्रेस केला तर काय बनणार, बघा सॉलिड सिलिंडर आहे असा, तो असा कॉम्प्रेस केला तर काय बनणार, तर डिस्क बनणार, म्हणजे रॉड अँड डिस्कचं हे कॉम्बिनेशन आहे, ठीक आहे. मग हा ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल, बघा असा कॉम्प्रेस केला की रॉड बनणार, म्हणजे ही डायग्राम कशी येणार, असा कॉम्प्रेस केला मी, हा रॉड असा कॉम्प्रेस केला किंवा सॉलिड सिलिंडर असा कॉम्प्रेस केला तर ही डायग्राम अशी बनणार. म्हणजे रॉडचा पहिला फॉर्म्युला काय आहे बघा, एम एल स्क्वेअर बाय 12, म्हणजेच एम एल स्क्वेअर बाय 12, ठीक आहे. मी असा कॉम्प्रेस केला काय करणार, काय बनणार, तो डिस्क बनणार. म्हणजे जर हा सिलेंडर मी असा कॉम्प्रेस केला तर ही डायग्राम अशी होईल, ही अशी डिस्क बनेल आपली, आणि डिस्कच्या सेंटरमधून हा ॲक्सिस चालला आहे असा, म्हणजे हा काय झाला, हा डिस्कचा डायमीटर झाला. मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट डायमीटर, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट डायमीटर फॉर्म्युला काय, एम आर स्क्वेअर बाय 4, म्हणजे तो आन्सर येणार प्लस एम आर स्क्वेअर बाय 4. म्हणजे थीन रॉड आणि डिस्कचे फॉर्म्युले कॉम्बिनेशन करायचं आहे, असं कॉम्प्रेस केलं की रॉड बनणार, रॉडसाठी हा ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर एम एल स्क्वेअर बाय 12, हा असं कॉम्प्रेस केला की डिस्क बनणार, डिस्कसाठी हा डायमीटर म्हणून ॲक्ट होणार, डायमीटर आणि डिस्कचा फॉर्म्युला, डिस्कचा डायमीटरसाठी फॉर्म्युला एम आर स्क्वेअर बाय 4. तर पहिला फॉर्म्युला मिळाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड सिलिंडर अबाउट ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर इज एम एल स्क्वेअर बाय 12 प्लस एम आर स्क्वेअर बाय 4. आता बघा, समजा हा सॉलिड सिलिंडर असा रोटेट होत असेल तर अबाउट दिस ॲक्सिस, ॲक्सिस पासिंग थ्रू वन एंड अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ, हा सिलिंडर ह्या ॲक्सिसभोवती फिरायला आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, आता हा ॲक्सिस नाही आहे, हा ॲक्सिस आहे, असा कंप्रेस केला की रॉड बनणार, आणि हा कटला आहे ॲक्सिस, ॲक्सिस पासिंग थ्रू वन एंड ऑफ द रॉड आहे, मग रॉडसाठी फॉर्म्युला काय आहे, अबाउट वन एंड एम एल स्क्वेअर बाय 3, म्हणजे याचा फॉर्म्युला काढताना कसा काढणार आपण, तर हा आय इज इक्वल टू एम एल स्क्वेअर बाय 3 प्लस, असा कॉम्प्रेस केला की डिस्क बनणार, डिस्कसाठी डिस्क समजा असा कॉम्प्रेस केला तर इथेच येणार ना डिस्क, तर डिस्कसाठी हा डायमीटरच असणार आहे, ही डिस्क तयार होणार आणि हा डायमीटर असणार, फॉर्म्युला आहे एम आर स्क्वेअर बाय 4, डिस्कचा अबाउट डायमीटर फॉर्म्युला आहे. म्हणजे सॉलिड सिलिंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड सिलिंडर अबाउट ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू वन एंड इज एम एल स्क्वेअर बाय 3 प्लस एम आर स्क्वेअर बाय 4. समजा असं असेल, इथं एक्स ऑफ रोटेशन आहे, हे तुम्ही सांगू शकता मला, ह्याच्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थीन, सॉरी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड सिलिंडर अबाउट ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग मिडवे बिटवीन सेंटर अँड एंड, ह्या सेंटर अँड एंडच्या मधून चालला आहे, तर हा असा कॉम्प्रेस केला की रॉड बनणार, मग रॉडसाठी याचा फॉर्म्युला काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग मिडवे बिटवीन सेंटर अँड एंड, तर 7/48 एम एल स्क्वेअर, 7/48 एम एल स्क्वेअर प्लस, असा कॉम्प्रेस केला की इथं इथं डिस्क तयार होणार अशी, डिस्कसाठी हा डायमीटरच असणार आहे, म्हणजेच प्लस एम आर स्क्वेअर बाय 4 झालं. तर हे तीन फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, समजा हा जर विचारला तर हा पण तुम्हाला काढता येईल. असा एक्स ऑफ रोटेशन आहे, जे सॉलिड सिलेंडर इज रोलिंग अबाउट इट्स ओन ॲक्सिस, स्वतःभोवती फिरायला लागला आहे, तर असा कॉम्प्रेस केला की काय बनणार, रॉड बनणार, पण तो रॉड कुठे येणार बघा, सगळे पार्टिकल्स ह्या ॲक्सिसवर येणार, म्हणजे प्रत्येकाचं परपेंडिक्युलर डिस्टन्स 0 येणार, थीन युनिफॉर्म रॉड आहे, आणि हा रॉड जर एकदम थीन घेतला तर सगळे पार्टिकल्स ह्या ॲक्सिस ऑफ रोटेशनवर आल्यामुळं जो आर आहे एम आर स्क्वेअरमधला आर आहे तो 0 होईल. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड, थीन युनिफॉर्म रॉड अबाउट इट्स ओन ॲक्सिस नेहमी 0 असतो, थीन म्हणजे निग्लिजिबल थिकनेस आहे लक्षात ठेवायचं. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थीन युनिफॉर्म रॉड अबाउट इट्स ओन ॲक्सिस इज ऑलवेज इक्वल टू 0, म्हणजे रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया ह्याच्यासाठी 0 येणार, पण असा कॉम्प्रेस केला की डिस्क बनणार, आणि डिस्कसाठी कसा ॲक्सिस आहे बघा हा, असा कॉम्प्रेस केला तर अशी डिस्क बनेल, आणि डिस्कसाठी हा ॲक्सिस कसा असणार आहे, तर ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन एम आर स्क्वेअर बाय 2, म्हणजे हा फॉर्म्युला येणार तर एम आर स्क्वेअर बाय 2.
तर हे सिलिंडरचे चार पाच फॉर्म्युले ते लक्षात ठेवा. समजा हॉलो सिलिंडरचे फॉर्म्युले तयार करायचे आहेत, ट्रिक सांगतो फक्त, हे आपल्या टेक्स्टबुकमध्ये नाही आहेत. हॉलो सिलिंडरचे फॉर्म्युले तयार करायचे आहेत. समजा हा हॉलो सिलिंडर आहे, म्हणजे पाईप आहे, ठीक आहे. पाईपला असं तुम्ही कॉम्प्रेस केला की थिन रॉड बनणार, म्हणजे रॉडचे फॉर्म्युले येणार आहेत. आणि पाईपला तुम्ही असं कॉम्प्रेस केला, हॉलो सिलिंडरला असं कॉम्प्रेस केला, तर रिंग बनणार, डिस्कच्या ऐवजी रिंग. म्हणजे इथं सगळीकडे काय येणार, डिस्कच्या ऐवजी रिंगचे फॉर्म्युले, बाकी सगळे सेम येणार. म्हणजे हा फॉर्म्युला कसा येणार आपला, एम एल स्क्वेअर बाय 12 प्लस एम आर स्क्वेअर बाय 2, ह्याच्याऐवजी हा येणार. हा फॉर्म्युला कसा येणार बघा, हा एम एल स्क्वेअर बाय 3 प्लस एम आर स्क्वेअर बाय 2, इथं एम आर स्क्वेअर बाय 2 येणार. म्हणजे इथं ह्या सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त एम आर स्क्वेअर बाय 4च्या ऐवजी एम आर स्क्वेअर बाय 2 आणि एम आर स्क्वेअर बाय 2च्या ऐवजी एम आर स्क्वेअर, एवढा फक्त चेंज येईल, बाकीचे सगळे फॉर्म्युले सेम येतील. एकदा ऑफलाईन लेक्चर सुरू झाले की हा पॉईंट किंवा हे फॉर्म्युले पुन्हा एकदा मी रिवाइज करतो, पण तुम्ही हे सगळं अगदी केअरफुली स्टडी करा आणि सगळे फॉर्म्युले पाठ करा, तर आपल्या याच्यावरचे न्युमेरिकल सॉल्व करता येईल. सो दीज आर द डिफरंट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडीज अबाउट डिफरंट ॲक्सिस ऑफ रोटेशन, रॉड, रिंग, डिस्क, सॉलिड स्पियर आणि सॉलिड सिलिंडर आणि हॉलो सिलिंडरसुद्धा आपण बघितलं. तर एवढे फॉर्म्युले आपण लक्षात ठेवू शकतो. सो ह्याच्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे अँग्युलर मोमेंटम, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. अँग्युलर मोमेंटम अँड इट्स कॉन्झर्वेशन, आणि त्यानंतर आपल्याला बघायचं आहे रोलिंग मोशन. त्यानंतर आपला हा पॉईंट संपतो, म्हणजे हा टॉपिक संपतो. दोन पॉईंट आपल्याला राहिलेले आहेत, एक अँग्युलर मोमेंटम अँड रोलिंग मोशन. Thank you.